बियांची उगवण आणि पिकांच्या मुळांची वाढ होण्याकरता जमीन मोकळी आणि भुसभुशीत असणं आवश्यक असतं. त्यासाठी पिकाच्या पेरणीपूर्वी जमीन चांगली नांगरली जाते. जमिनीची नांगरणी नेमकी केव्हा करावी, नांगरणीचे फायदे काय आहेत आणि नांगरणी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात. शेती मग ती बागायती असो किंवा कोरडवाहू, चांगल्या उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला महत्त्व आहे. खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात 35° सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान गेले की जमिनीचे हे 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत तापमान वाढते. अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग, किडींच्या स्तुप्तावस्था, कोष नष्ट होतात. त्यामुळे उन्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतिशय महत्वाची आहे. आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याचं प्रमाण वाढलं आहे. नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं चाललं आहे असं समजावं. तर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य चांगलं आहे असं समजावं. यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण तपासणं आवश्यक आहे. पाऊस पडतो तेव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात, त्यामुळे पिकासाठी आवश्यक असलेले घटक पिकांना सहज उपलब्ध होतात. खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन जमिनीच्या वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात. जमिनीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून उष्णता जमिनीस पोषक ठरते. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. याशिवाय कडक झालेली जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते. आता पाहूयात नांगरणी केव्हा करायची. नांगरटीचा उद्देश साध्य होण्यासाठी पूर्वीचे पीक काढल्याबरोबरच लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते, कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळं निघत नाहीत. नांगरट खोलवर होते. पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडी कचरा जमिनीत गाडला जातो आणि जमिनीला सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो. पिकांची काढणी झाल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे मार्च एप्रिलमध्ये लगेच नांगरणी करावी. हलक्या जमिनी पीक काढण्यावेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात अवळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्यात सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर नांगराव्यात. आता पाहूयात नांगरट करताना कोणती काळजी घ्यावी. हंगामात घ्यायच्या पिकानुसार नांगरटीची खोली ठरवावी. ऊस, बटाटा, आले, भाजीपाला अशा बागायती पिकांसाठी जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट करावी. तर ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग या पिकांसाठी जमीन 10 ते 15 सेंटीमीटर खोल नांगरावी. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.